पासून आमची सुरुवात आहे. त्याच्यानंतर 1945 नंतर जे प्रवाह अस्तित्वात आले दलित साहित्य, ज्याला आज आंबेडकरवादी साहित्य म्हणतो, ग्रामीण साहित्य म्हणतो, आदिवासी साहित्य म्हणतो, स्त्रीवादी साहित्य म्हणतो, जनवादी म्हणतो आहे, मार्क्सवादी साहित्य आहे, ह्या सगळे प्रवाह आता अस्तित्वात आलेले आहेत. आणि बऱ्यापैकी फुले आंबेडकरी साहित्य प्रेरणेचे साहित्य संमेलन तर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये होत आहे. अशा वेळेला प्रभू राजकणकरांना पडलेला प्रश्न महत्वाचा आहे की या वेळेला आम्हाला हे का दिला विषय बाबा. हा विषय पण मी सांगू इच्छिते की हा विषय 2014 नंतर आता देणं खूप गरजेची गोष्ट आहे. याच्या आधीची परिस्थिती भिन्न होती आणि आताची जी स्टेट आयोजित सांस्कृतिक दादागिरी जी चाललेली आहे, या दादागिरीला उत्तर देण्यासाठी, या दादागिरीवर प्रभाव गाजवण्यासाठी, या दादागिरीचे जे षडयंत्र आहेत आणि कटकारस्थानं आहेत ते परतवून लावण्यासाठी आम्हाला आता आमचे शब्द अधिकाधिक तासून घेणं गरजेची गोष्ट आहे. ते तपासून घेणं गरजेची गोष्ट आहे. आपण केवळ दुःखाचा बाजार नाही मांडायचा आहे. मला हे दुःख आहे, मला ते दुःख आहे, वेदना खूप आहे, दुखेचे प्रश्न अनेक आहेत, सगळे प्रश्न आहेतच आहेत, पण माझी बाजू कोणती आहे, मी कोणत्या दिशेने जाणार आहे, ही दिशा ठरवण्याची वेळ आहे. विद्रोही साहित्य संमेलनाची दिशा काय असणार आहे, म्हणजे आम्ही आमचे शब्द सज्ज झालेलो आहोत, मग आम्ही केवळ आमचे दुःख मांडूनच समाधान मानणार आहे का? माझ्यावर हे घडलं एवढं सांगूनच थांबणार आहे का? तेवढ्याने आमचे प्रश्न सुटणार आहेत का? तर या विचारपीठाचे किंवा विचार मंचाचं म्हणणं असं आहे बघा की नाही, तिथे थांबायचं. आम्हाला जे दुःख आहेत या दुःखाच्या तिथे आम्ही थांबायचं नाही आहे, तर या दुःखांना आम्ही आमचे शस्त्र बनवायचं आहे, आमचे शब्द बनवायचं आहे आणि आम्ही ते उतरवायचं आहे. नुसतं लिहायचंच नाही आहे तर रस्त्यावर पण यायचं आहे. नुसतं लिहतच राहिलं तर उपयोग काय? वाचणारे किती आहेत? प्रकाशन करणारे किती आहेत? आणि प्रकाशित झालं तर विकत घेऊन वाचणारे पुन्हा? म्हणून आम्हाला आमचं हे जे पेनफुल आमच्या भोवतीचं शोषण आहे, या शोषणाला आम्हाला जोरात धक्के देऊन बाहेर यायचं आहे. आणि ते बाहेर येत असताना आम्ही सज्ज झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठीची जी आमची बाजू असणार आहे ती आमची विचारांची बाजू आहे. म्हणजे आज आम्ही म्हटलं आहे की आम्ही किसान सन्मानार्थ घेतो आहे, म्हणजे आम्ही आमचं नातं त्याच्याशी जोडलेलं आहे. आम्ही आमचं नातं बुद्धाशी जोडलं आहे, आम्ही आमचं नातं बाबासाहेबांशी जोडलं आहे, आमचं नातं कबीराशी जोडलं आहे, तुकारामाशी जोडलं आहे, नामदेवांशी जोडलं आहे, महात्मा फुल्यांशी आमचं नातं आहे, बाबासाहेबांशी आमचं नातं आहे. हे सगळं आमचं नातं आहे. आणि त्यांनी जसे लढे दिले आहेत, त्यांनी कोणाच्या दबावाला बळी न पडता जसे शब्द ओकले आहेत, जसे शब्द ज्वालेसारखे मांडले आहेत, तसं आम्हाला मांडण्याची गरज आहे. कारण आज आम्हाला माहिती आहे 14 नंतर आमच्याकडे सुद्धा पुरस्कारांसाठी म्हणून कुठे जाऊ न कुठे नाही, तळ्यात मळ्यात असणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. मी इकडेही आहे तिकडेही आहे असाही जोगलेपणा वाढत चाललेला आहे. या पार्श्वभूमीवरती अरे तुम्ही आमच्या बाजूचे असणार तर तुम्ही हे बापाची नावं लावून असंच लिहावं लागणार, आणि हे सांगण्याची गरज आज आहे. म्हणून आमच्या जीवनाशी आमच्या लिहिण्याला जोडायचं आहे, आमच्या लढाईशी, आमच्या चळवळीशी, आमच्या आंदोलनाशी आम्हाला जोडायचं आहे. आमच्या संविधानाने तो आम्हाला माणूस म्हणून सन्मान दिलेला आहे. एक माणूस एक मूल्य या आमच्या सन्मानाला मिळवायचं आहे. या शोषणाच्या विरुद्ध आम्हाला उभं राहायचं आहे, रस्त्यावर उभं राहायचं आहे, लढे उभारायचे आहेत, हे महत्त्वाचं आहे. आणि अशा रीतीने सज्ज व्हायचं आहे. ते काही शस्त्र घेऊन नाही तर
शोषण नाकारणारं आहे, नुसतं नाकारणारं नाही तर या शोषणाला चा उठाव करून आम्ही बाहेर पडणार आहे. हे शोषण आम्ही कायमचं नष्ट करण्यासाठी. हल्ली लक्षात असं येतं की लेखन हे चळवळीपासून दूर चाललेलं आहे. आम्ही त्यांच्या साहित्याला म्हणतो का त्यांना प्रेम हा विषय किती वर्ष पुरणार आहे. त्यांचे म्हातारे कवी सुद्धा प्रेमाच्या कविता लिहितात. अरे किती वर्ष. पण आम्हाला आमच्या अशा फुलांवरच्या मुलांवरच्या आणि प्रेमावरच्या असं नाही, आमच्या जगण्याशी आमच्या भुकेशी जोडून आम्हाला संविधानाच्या मूल्यांवर चालायचं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या लेखनाला संविधान मूल्यांशी जोडावं लागणार आहे. आणि विद्रोहामध्ये ते आहेच बघा, विद्रोहामध्ये एकीकडे स्वीकार आहे आणि एकीकडे नकार आहे. विद्रोहामध्ये नकार असतो पण अनेकांना असं वाटतं की प्रोटेस्ट हा शब्द ऐकला की नुसता नकारच आहे, हे याला नाही म्हणणार, त्याला नाही म्हणणार, त्याला नाही म्हणणार, मग हो कशाला म्हणणार. अरे तुम्ही नीट पुढे ऐका तर आमचं, तुम्ही आमचं सिरियसली ऐका तर तुम्हाला लक्षात येईल की नाही म्हणण्यापेक्षा काय हवं आहे आणि ते कसं आम्ही मिळू हेही आम्ही सांगतोय ना, ते पण ऐका. ते आमचं संविधानाशी निगडीत आहे. संविधान आमच्यासाठी त्यासाठी आम्हाला महत्त्वाचं आहे कारण तिथे जे मूल्य आम्हाला बाबासाहेबांनी दिले आहेत, संविधानकर्त्यांनी दिलेले आहेत, त्या मूल्यांना आम्ही असं म्हटलं आहे. मी असं म्हणते की सामाजिक लोकशाही आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आमचे शब्द असले पाहिजे. आता आम्हाला त्या दिशेने वाटचाल करायची आहे. आता आम्हाला रडत नाही बसायचं आमचं दुःख सांगून, मला हे मिळालं, मला ते मिळालं, माझ्या वाट्याला ते आलं. अरे हा खूप आलं आहे वाट्याला, त्याला आपली हिम्मत बनवूया, त्याला विसरू नाही या. हे जे आमच्या वाट्याला आलेलं दुःख आहे हे दुःख विसरायचं नाही आहे. त्या दुःखाला आमची संघर्ष करण्याची ताकद बनवायची आहे आणि आमची दिशा संघर्षाची पक्की आहे. मी जास्त आपला वेळ घेणार नाही. मी फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की आम्हाला आमचे शब्द हे सामाजिक लोकशाही प्रतिष्ठापनेसाठी, आर्थिक लोकशाही प्रतिष्ठापनेसाठी, कारण राजकीय लोकशाहीमध्ये आम्ही वावरतोय. आम्ही आमच्या संस्था 14 नंतर कशा धडाधड कोसळत आहेत स्टेट्सच्या ते बघतो आहे. आम्ही ते अनुभवतो आहोत. आमच्यावर होणारे अन्याय आम्ही पाहत आहोत. आमचा अभ्यासक्रम कसा बदलला जातोय ते आम्ही अनुभवत आहोत. हे सगळं आम्ही पाहतोय. शैक्षणिक राजकीय आणि क्षेत्रातील आमची मुस्काटदाबी कशा रीतीने चाललेली आहे त्याचे आम्ही ते अनुभवतो आहे. म्हणून आम्हाला आमच्या शब्दांना अधिक धारदार बनवायचं आहे. आमच्या शब्दांना आमच्या अनुभवाशी इमान राखायला सांगायचं आहे आणि अधिक धारदार बनून आम्हाला सामाजिक लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करायची आहे, आर्थिक लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करायची आहे. याच दिशेने आमच्या हा आम्ही शब्दशब्द होणार आहोत आणि त्याच्याशी आम्ही इमान राखणार आहोत आमच्या अनुभवांशी. एवढंच मी या निमित्ताने सांगेन. मला खूप दिवसांनी आमच्या या सगळ्या कार्यकर्त्या असलेल्या आणि प्रामाणिक लिहिणाऱ्या लोकांचं ऐकायला मिळालं. त्याबद्दल मी विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजकांचं सर्वांचे आभार मानते आणि थांबते.